नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण या लेक्चरमध्ये अगदी युपीसी पासून अगदी शेवटच्या स्तरापर्यंत किंवा अगदी सरळ सेवेपर्यंत विविध स्पर्धा परीक्षेचा कर, अभ्यास करत असताना एक खूप महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे इंडियन पॉलिटी किंवा भारतीय राज्यघटना किंवा कॉन्स्टिट्यूशन तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे तर याच्या संदर्भात आपण लेक्चर सिरीज सुरू करत आहोत तर या लेक्चर सिरीजच्या माहिती संदर्भातला आजचं लेक्चर असेल म्हणजे याच्यामध्ये आपली लेक्चर सिरीज नेमकी कशी चालणार आहे याच्या संदर्भात डिटेल्सपणे तुम्हाला आयडिया दिली जाईल तर ठीक आहे आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर बघा स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात टॉपची जी काही परीक्षा बोलली जाते ती म्हणजे युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून घेतली जाते किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा असेल मुख्य असेल किंवा इंटरव्ह्यू असेल तर ह्या तिन्ही टप्प्यामध्ये सुद्धा हा इंडियन पॉलिटी किंवा भारतीय राज्यघटना हा खूप विषय तुम्हाला महत्त्वाचा असेल त्याच्याबरोबर एमपीएससीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल मुख्य परीक्षेमध्ये तर एक पेपर म्हणजे जीएसचा एक पेपर हा एकत्रितपणे तुम्हाला हा पॉलिटीवरतीच आधारित आहे तर तिथं तुम्हाला पॉलिटी येईल पूर्वपरीक्षामध्ये पण तुम्हाला राज्यघटना लागेल त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये घटनेवरती खूप सारे प्रश्न येतील त्याच्यानंतर आपण जे काही कंबाईनची ग्रुप बी ची परीक्षा म्हणतो त्यातली महत्वाची पद असेल पी एस आय असेल एसटी असेल किंवा एसओ असेल तर याच्या पूर्वपरीक्षेमध्ये साधारण दहा प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये दहा प्रश्न तर हे खूप महत्वाचे प्रश्न येतात तर हे सुद्धा पॉलिटीवरती येत असतात त्याच्यानंतर कंबाईनची ग्रुप सीचे जे काय पूर्व आणि मुख्य परीक्षा म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा पॉलिटीवरती खूप सारे प्रश्न येत असतात आणि याच्याबरोबरच इतर ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये एन डी असेल एस एस सी असेल बँकिंग असेल किंवा आर आर बी असेल एन डी ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचे असेल बँकिंग असेल तर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं इंडियन पॉलिटी किंवा भारतीय राज्यघटना हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हा विषय समजणं स्पर्धा परीक्षेमध्ये खूप आवश्यक आहे तर हीच आपली जी काही गरज आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची पण विनंती अशा होती की पॉलिटीवरती सुद्धा तुमची लेक्चर सिरीज सुरू करा तर आपली इकॉनॉमीवरती ऑलरेडी लेक्चर सिरीज सुरू आहे तर ज्यांनी कोणी ते व्हिडिओज बघितले नसतील त्यांनी सुद्धा इकॉनॉमीचे रिलेटेड जे काही वेगवेगळे व्हिडिओज आलेत ते सुद्धा बघून बघून घ्या त्या सर्व व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर ते सुद्धा अवश्य बघून घ्या तर आपण इंडियन पॉलिटी या विषयावरती आपण आता लेक्चर सिरीज सुरू करतोय आता प्रश्न असा पडतो की आपण जे काही लेक्चर सिरीज घेणार आहे ते एका खूप महत्त्वाच्या पुस्तकावरती आधारित असेल किंवा खूप महत्त्वाच्या पुस्तकावरती डिपेंड असेल ते पुस्तक म्हणजे इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था तर हे जे काही महत्त्वाचं पुस्तक असेल तर हे hey, एम लक्ष्मीकांत सरांचं आहे आणि खूप उत्कृष्ट पुस्तक आहे म्हणजे बघा जर तुम्ही यू पी एस सी यशस्वीमध्ये यशस्वी झालेल्या विविध विद्यार्थ्यांच्या जर तुम्ही मुलाखती बघितल्या तर ते सांगतात की आम्ही भारतीय राज्यव्यवस्था किंवा भारतीय राज्यघटनेशी रिलेटेड जर आम्ही कोणतं बुक्स जर अगदी व्यवस्थित केला असेल तर इंडियन पॉलिटी म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो की भारतीय राज्यघटना जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यासाची असेल तर हे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत सरांचं जे काही पुस्तक आहे ते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं तर तुम्हाला वेगळ्या कुठल्याही पुस्तकाची गरज भास नाही हे शुअर आहे म्हणजे हे पुस्तक एवढा स्टँडर्डचं किंवा एवढ्या क्वालिटीचं आहे आता याच्यामध्ये गमत पडते की हे पुस्तक अभ्यासत असताना तुम्हाला बेसिक काही माहिती पाहिजे तर लक्षात ठेवा ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे म्हणजे इंग्लिश ज्यांचं बेस्ट आहे किंवा इंग्लिश मिडियमचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांनी जे एन सीआरटी ची पुस्तक जे आहेत पॉलिटीची रिलेटेड जे बेसिकची ती वाचून काढा आणि ज्यांचं मराठी मीडियम जे आहे किंवा मराठी मिडीयमधले विद्यार्थी आहेत त्यांनी अगदी अकरा वाराची जी पुस्तकं तुम्हाला स्टेट बोर्डाची दिसतील पॉलिटीची रिलेटेड ती वाचा म्हणजे यातून एकदा बेस तयार झाला की तुम्हाला हे पुस्तक अगदी खूप चांगलं कोरिलेट करता येईल म्हणजे हे पुस्तक जर अभ्यासलं तर अगदी एस पासून अगदी सोप्यातल्या सोप्या सरळ सेवेच्या परीक्षेपर्यंत तुम्हाला पॉलिटीमध्ये जे काही वेगवेगळे -वेग प्रश्न येतात ते सर्वचे सर्व पुस्तक प्रश्न ह्या पुस्तकामधनं नक्कीच कवर होऊन जातील तर आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून अगदी डिटेल्सपणे हा विषय समजावून घेणार आहोत म्हणजे याच्यामध्ये जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर ह्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून हे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत सरांचं सा पुस्तक आहे त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी म्हणजे भारतीय राज्यघटना नेमकी तयार होण्याच्या बॅकग्राऊंड काय असेल तेव्हापासून अलीकडे जे काही महत्वाच्या घटना दुरुस्ती झाल्या आहेत त्याच्यापर्यंत म्हणजे याच्या दरम्यान एक ते तीनशे पंच्याण्णव कलम असतील सर्वच्या सर्व महत्वाच्या घटना दुरुस्ती असतील आमच्या देशातले काही संविधानिक आयोग आहेत ते असतील गैरसंविधानिक आयोग असतील आणि अलीकडं भारतीय राज्यकर्ण राजकारणातले जे काय अलीकडचे जागृत प्रवाह आहेत तर त्याच्याबद्दल ह्या पुस्तकामध्ये खूप सारी खूप व्यवस्थितपणे डिस्कशन केलेलं आहे तर आपण लेक्चर सीरीजच्या माध्यमातून बघू की अगदी बेसिक बॅकग्राऊंड पासून अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षा करत असताना या पुस्तकाचा तर नक्की उपयोग होईलच पण त्याच्याबरोबरच तुम्ही एक देशाचा सुजान नागरिक म्हणून सुद्धा आम्ही ज्या देशामध्ये राहतो त्या देशाची राज्यव्यवस्था कशी आहे राज्यघटना म्हणजे काय असते आणि ह्या राज्यघटनेचा अभ्यास करून आम्हाला आमच्या देशात त्या बाबतीतलं जे काही विविध सखोल ज्ञान असेल विविध घटनांशी रिलेटेड ते सुद्धा या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल तर मी आज एवढंच सांगतो बघा आता एक सोपा मुद्दा जर बोलायचं म्हटलं तर आज महाराष्ट्रात जर बोलायचं म्हटलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या अध्यक्षतेखालचं मंत्रिमंडळ असेल त्याच्यानंतर आमच्या राज्याचे घटनात्मक प्रमुख बघा आता राज्याचे घटनात्मक प्रमुख असं मी बोललो तर इथं राज्याचे घटनात्मक प्रमुख हे राज्यपालांना म्हटलं जातं तर आता इथंच एक मुद्दा आला तर बघा राज्याचे घटनात्मक प्रमुख आणि राज्याचे राजकीय प्रमुख राजकीय प्रमुख म्हणजे हे मुख्यमंत्री असतात आणि घटनात्मक प्रमुख किंवा संविधानिक प्रमुख हे राज्यपाल असतात तर यांच्यामध्ये बरेचसे निर्णयामध्ये मतभेद आहेत आणि ते मतभेद अलीकडे सारखे उदयाला येतात मग प्रश्न असा आम्हाला पडतो की राज्यपाल नेमकं काय पद असतं राज्यपालाच्या अधिकार काय असतात मुख्यमंत्री नेमकं काय असतात त्यांचं मंत्रिमंडळाचे काय अधिकार असतात तर असे खूप सारे इश्यू असतील की जे खूप करंडमध्ये सारख्या सारख्या चर्चेला येतात तर ते तुम्हाला देशाचा एक सुजान नागरिक म्हणून तर माहिती पाहिजेत त्याच्याबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला ते माहिती पाहिजे तर आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून ज्यांना स्पर्धा परीक्षा करणं त्यांना उत्कृष्ट माहिती मिळेलच पण जे सामान्य जे लोक आहेत की ज्यांना सुद्धा पॉलिटी समजून आहे किंवा भारतीय राज्यघटना समजून आहे त्यांना सुद्धा या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून अगदी व्यवस्थितपणे पॉलिटी समजेल एवढी मी खात्री देतो तर आपण हे लेक्चर सिरीज सुरू करत असताना तुम्ही प्रत्येक लेक्चरच्या बरोबर तुमच्याकडे पेज असावं आणि एक पेन असावं म्हणजे मी असे काही जे मुद्दे सांगेन किंवा मुद्दे जे काही कोरलेट करेल तर ते तुम्हाला नोट डाऊन करता आलं पाहिजे आणि ते नोट डाऊन जर केले अंडरस्टँड जर करून घेतले तर ते तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं विविध टप्प्यावरती नक्कीच उपयुक्त ठरतील असं म्हणता येईल तर ठीक आहे तर ही लेक्चर आपण सिरीज सुरू करत आहोत तर तुम्ही जे काही विद्यार्थी आज व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी सी सी या चॅनलला सबस्क्राईब करून इकॉनॉमिक्स आणि इतर विविध लेक्चर जे आहेत ती सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ही जे काही पॉलिटीची आपली लेक्चर सिरीज सुरू होणार आहे त्याच्यात तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता आणि तुमच्यासारखे जे काही होत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ह्या लेक्चरची लिंक तुम्ही पोहोचू शकता म्हणजे पुणे आणि मुंबईमध्ये जाऊन बरेचसे विद्यार्थी मोठ्या मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये इंडियन पॉलिटी हा विषय शिकतात तर जवळपास तेवढीच क्वालिटी किंवा त्याच्यापेक्षा उत्कृष्ट क्वालिटी मेंटेन ठेवण्याचं काम हे माझं असेल तर ते मी करेन जाईल फक्त तुम्ही त्याचा आस्वाद घ्या किंवा त्याचा लाभ घ्या की याचा तुम्हाला देशाचा एक सुजन नागरिक बरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा करत असताना या लेक्चर सिरीजचा नक्कीच उपयोग होईल आज एवढं सांगतो तर ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये एवढं सांगतो आणि आज मी इथंच थांबतो पुढच्या लेक्चरमध्ये भेटू धन्यवाद